श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला, उद्या आहे पौर्णिमा म्हणजे आजच दुपारी चालू झालेली आहे, मात्र सूर्यानं पाहिलेली पौर्णिमा म्हणून उद्याची पौर्णिमा धरली जाते। सत्यनारायण ज्यांना करायचं आहे त्यांनी आजच पूजा करावी, उद्या करण्यापेक्षा आजच पूजा करावी। मात्र काही उपाय आहेत जे आज किंवा उद्या तुम्ही केले तरी चालणार आहेत। जे छोटे छोटे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, खूप छान छान उपाय तुम्हाला आज मी सकाळी पण दिले आहेत आणि आत्ताही देणार आहे, जे अतिशय विनाखर्ची आणि अत्यंत साधे सोपे असे उपाय आहेत। सर्वप्रथम पहिला उपाय मी तुम्हाला सांगते की तुम्हाला एक लिंबू घ्यायचा आहे। लिंबू असतं आपलं पिवळं चांगलं एकदम फ्रेश लिंबू घ्यायचं आहे। त्या लिंबावर तुम्हाला काळा जो आपला स्केच पेन किंवा मार्कर असतो त्या काळ्या पेननी तुम्हाला 518 हा नंबर लिहायचा आहे। किती? 518 हा नंबर लिहायचा आहे आणि हे लिंबू सगळ्या घराच्या भिंतींना फिरवायचं आहे, म्हणजे भिंतीला लावायचं आहे, टच करायचं आहे, टॉयलेट बाथरूमचं दार असो सगळीकडे टच करायचं आहे। कुठलाही एक मंत्र म्हणत, ज्या गोष्टीला तुम्ही मानता, कुलदेवी असेल, श्री स्वामी समर्थ असेल, श्री साईबाबा असतील, श्री गजानन महाराज असतील, किंवा श्री अवधूत चिंतन गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हा कोणताही मंत्र म्हणत हे लिंबू संपूर्ण घरभर तुम्हाला फिरवायचं आहे। त्यानंतर हे लिंबू मुख्य दरवाजावर 7 वेळा ओवाळायचं आहे आणि आपल्या डस्टबिनमध्ये टाकून द्यायचं आहे। या नंबरचा आणि या लिंबाचा प्रभाव तुमच्या घरावर अतिशय चांगला पडेल आणि घरामध्ये खूप चांगली सकारात्मकता येण्यास मदत होईल। लिंबू हे घरामध्ये नकारात्मकता दूर करण्याचं काम करतं, म्हणजे सगळी नकारात्मकता स्वतःकडं घेण्याचं काम करतं आणि सगळी जी पॉझिटिव्हिटी आहे ती घरामध्ये पसरवण्याचं काम करतं। दुसराही उपाय एक लिंबाचाच आहे। एका लिंबामध्ये तुम्हाला 7 लवंगा खोचायच्या आहेत। लवंगा चांगल्या टोकदार असाव्यात, त्याला पुढे पिवळे फूल असावे, अखंड लवंगा असाव्यात। 7 लवंगा तुम्हाला पिवळ्या त्यामध्ये खोचायच्या आहेत आणि तुमच्या घरातल्या प्रत्येक मेंबरवरून ते लिंबू 7 वेळा अँटी क्लॉकवाईज ओवाळायचं आहे। अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलटे ओवाळायचे आहे, सरळ नाही, उलटे ओवाळायचे आहे, डावीकडून उजवीकडे असे तुम्हाला वळवायचे आहे। आता माझा हात फ्रंट कॅमेरामुळे उलटा दिसत असेल तुम्हाला, डावीकडून उजवीकडे असे प्रत्येक घरात जितके मेंबर असतील तितक्या मेंबरच्या डोक्यावरून 7 वेळा फिरवायचे आहे आणि ते लिंबू तुम्हाला कुठेही ह्याच्यात टाका, म्हणजे काय म्हणतात, चौकात टाकलेत तरी चालेल। जर तुम्हाला तसा संकोच वाटत असेल, कारण काही न वाटतं उगाच ही काय करते, किंवा एखाद्याला वाटतं बापरे हे कसलं लिंबू आहे, खरं तर हे एकदम नॉर्मल आहे, ह्याच्यात काही निगेटिव्हिटी किंवा कुणाला ह्याच्यामुळे काही त्रास होणार नाही हा कोणताही उतारा नाहीये, पण तरीही जर तुम्हाला तसं वाटत असेल तर सरळ तुम्ही तुमच्या डस्टबिनमध्ये टाका आणि केअर टाकून द्या। हा एक लिंबाचा अत्यंत प्रभावी उपाय आहे। 7 लवंगा आणि लिंबाचा खूप जास्त प्रभावी पौर्णिमा अमावस्येला केला जाणारा हा उपाय आहे। तिसरा उपाय म्हणजे तुम्हाला कर्पूर होम घरामध्ये करायचा आहे। माझी सतत तुम्हाला रिक्वेस्ट असते की पौर्णिमेला तुम्ही कर्पूर होम करत जा। त्याचीही तुम्हाला व्यवस्थित माहिती देते, कारण खूप नवीन लोक आपल्याशी जोडले जात आहेत रोज, त्यामुळे त्यांना माहिती नसते, बऱ्याच जणांना माहिती नाहीये की काय करायचं असतं। कर्पूर होम म्हणजे एक पूर्ण नारळ घ्यायचा आहे, पाण्यासहित नारळ घ्यायचा आहे, त्याची शेंडी जी आहे ती पुढच्या दिशेला आणि मागचा भाग आपल्या बाजूला करायचा आहे। 7 कापूर हातामध्ये घ्यायचे आहेत भीमसेनी आणि एक एक कापूर तुम्हाला नारळावर प्रज्वलित करत घरभर तो नारळ फिरवायचा आहे। कापूर संपला की दुसरा कापूर, तिसरा कापूर, असे 7 कापूर घेत त्याची जी धूर येतो त्यातनं तो तुम्हाला घरभर फिरवायचा आहे आणि तेव्हा तुम्हाला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री अवधूत चिंतन गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे। आणि हे झाल्यावर पिवळी मोहरी हातात घ्यायची आहे, उजव्या हातामध्ये वेदावलगा सुप्त म्हणायचं आहे, नसेल म्हणता येत, काहीच हरकत नाहीये। श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा 51 वेळा जप करायचा आहे, मुठीत पिवळ्या मोहरी धरून, आणि ती जी पिवळी मोहरी आहे ती घराच्या प्रत्येक काना कोपऱ्यात टाकायची आहे। दुसऱ्या दिवशी ती झाडण्यातून जाऊ दे, काहीच हरकत नाहीये, मात्र ही जी मोहरी आहे ही तुम्हाला काना कोपऱ्यात सगळीकडे टाकायची आहे।
श्री गुरुदेव दत्त मंत्र म्हटल्यानंतर घराची संपूर्ण साफसफाई तुम्हाला पौर्णिमे दिवशी करायची आहे. पौर्णिमे दिवशी तुम्ही सकाळच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं, लक्ष्मी मंदिरामध्ये जाऊन धूप दीप किंवा सुगंधी अगरबत्त्या, सुगंधाचे अत्तर, जे काही सुगंधी वस्तू असतात, गजरा, हे अर्पण करायचे आहे. यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते आणि तुमच्यावर वरद हस्त ठेवते, यात काही शंकाच नाही. त्याचप्रमाणे उमऱ्यावर कापूर जाळणे, एक निरांजन किंवा पणती उमऱ्यावर ठेवा. एक झालं की एक, असे तीन कापूर उमऱ्यावर तुम्हाला पौर्णिमेला प्रत्येक जाळायचे आहेत. यामुळे सुद्धा घरामध्ये नजर दोष, नजर बाधा किंवा इडापिडा या काहीही येत नाहीत आणि घरामध्ये वास्तुदोष असेल तर तो निघून जाण्यास मदत होतो. पौर्णिमेला फुलमून म्हणजे चंद्र आपल्या कलेमध्ये पूर्ण आकारात असतो, त्यामुळे या सगळ्या रेमेडी जर तुम्ही केल्यात तर तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच फरक पडेल. चंद्रप्रकाशाखाली काय ठेवायचं, चंद्राची पूजा कशी करायची, चंद्राला अर्घ्य कसा द्यायचा, काय द्यायचा, हे सगळं सकाळच्या आजच्या स्वामींची गाथा या चॅनलवर पण सांगितलेलं आहे आणि आपल्या इंडियन मॉम सुनेत्रा या चॅनलवर पण सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ न चुकता बघत जावा. व्हिडिओ तुम्ही खूप कमी जण बघता आणि मग तुम्ही प्रश्न विचारता की तर याचं काय करायचं, त्याचं काय. ऑलरेडी सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्या व्हिडिओमध्येच असतात, त्यामुळे तेच तेच कमेंट पुन्हा विचारण्यात आले की मी रिप्लाय करू शकत नाही. त्याचप्रमाणे पौर्णिमेला केले जाणारी सत्यनारायण पूजा आज संध्याकाळीच तुम्हाला म्हणजे आत्ताच करायची आहे, उद्या करण्यापेक्षा आजच करा, जास्त बेस्ट राहील तुमच्यासाठी. आणि ज्यांना नव्यानं सुरुवात करायची आहे त्यांनी पण आजपासूनच करा. 21 पौर्णिमेचा संकल्प करायचा आणि सत्यनारायण पूजा साध्या पद्धतीनं केंद्रानुसार करायची, काही लागत नाही. फक्त 6 विड्याची पानं, 3 सुपाऱ्या, तुळशी पान, 1 वाटीभर शिरा, गहू थोडेसे, 1 तांब्याचा तांब्या आणि बाळकृष्ण आणि आंब्याचे ढाळे, पांढरा 1 वस्त्र आणि चौरंग, इतकं साहित्य लागतं आणि खूप खूप साधं आहे आणि 5 अध्याय तुम्हाला त्याचे वाचायचे आहेत. मात्र जो कोणी हे व्रत संकल्पयुक्त व्यवस्थित करेल त्याच्या घरात धन धान्य समृद्धी याची कधीच कमतरता राहत नाही, कारण सत्यनारायण भगवानांना प्रसन्न केल्यावर घरामध्ये सगळं काही मंगलच मंगल घडते. अशा प्रकारे काही उपाय तुम्हाला सांगितलेले आहेत, काही सेवा तुम्हाला सांगितलेल्या आहेत. उद्या किंवा आज तुम्ही स्त्री सूक्त, व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम, हे जर तुम्हाला जे सगळं सांगतेय ते म्हणता येत नसेल, काळजी करू नका, तुम्ही युट्यूबला लावा. घरामध्ये त्याचे व्हाईब्स पसरले तरीही खूप चांगलं असतं. विष्णू सहस्त्रनाम रोज लावून देत जा, विष्णू सहस्त्रनामावली लावून देत जा. पौर्णिमेच्या दिवशी तर स्त्री सूक्त 16 वेळा तुम्ही घरात म्हणा किंवा ऐका, खूप खूप फरक पडेल. नुसतं ऐकलं तरी घरामधलं वातावरण बदलून जाईल, माता लक्ष्मी प्रसन्न होईल. संध्याकाळच्या वेळेस खिडकी दरवाजे उघडे ठेवा, दरवाजामध्ये पौर्णिमेला दिवा लावा. माता लक्ष्मी पृथ्वीवर असते असं म्हटलं जातं, त्यामुळे तिचं स्वागत करणं देखील आपलं काम आहे. घरामध्ये गुलाबत्राचा स्प्रे शिंपडा आणि घरातलं वातावरण सुगंधित करा. गुलाब धूप लावा, लोबान धूप लावा. बघा तुम्ही हे सगळं केल्यावर लक्ष्मी नाही अट्रॅक्ट झाली तर मला सांगा. हे सगळे छोटे छोटे उपाय मीही रोज करत असते आणि तुम्हीही करावेत अशी माझी अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओला कृपया 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 1 लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा आणि आवडत असेल तर चॅनलवर रोज येत जावा. श्री स्वामी समर्थ.